हेलो फ्रेंड्स, मणिषा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। कसे आहात? मजेत ना? चला तर मग आज आपण एक नवीन पदार्थ शिकू, कढीपत्त्यापासून बनवलेला। ही कढीपत्त्याची पानं आहे। पावसाळ्याच्या दिवसामध्ये कढीपत्त्याचं झाड पूर्णपणे भरलेलं असतं आणि अशा वेळी ही कढीपत्त्याची पानं फेकून न देता आपण भाजीत तर टाकतोच, पण त्याचा असा एक उपयोग केला तोही आरोग्यासाठी चांगला असतो। सर्वप्रथम मी कढीपत्त्याची पानं भाजून घेते। या पद्धतीने ती पानं मोकळी करून घेतली, स्वच्छ धुवून घेतली आधी कढीपत्ता, आणि त्यानंतर या देठा काढून फक्त पानं घेतली कढईमध्ये, लोखंडाच्या कढईत ती टाकली आणि फक्त दोन पळी तेल मी त्याच्यामध्ये टाकलं, थोडंसं तेल टाकलं। ही पानं आपल्याला तळायची नाही आहेत, फक्त भाजायची आहेत, त्यांना कडक होऊ द्यायची आहेत। अशा पद्धतीने हळूहळू हलवत राहायचं आणि ती पानं आता भाजून घेऊ आपण। याच्यापासून आपल्याला छान अशी कढीपत्त्याची चटणी बनवायची आहे। ज्याप्रमाणे शेंगदाण्याची चटणी असते, लसणाची चटणी असते, तशी ही कढीपत्त्याची चटणी येते। कढीपत्ता हा आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे, त्याचे फायदे तर आपल्याला माहीतच असते, आणि म्हणून हा कढीपत्ता अजून आपल्या आहारामध्ये जास्ती जाण्यासाठी आपण त्याची चटणी बनवू शकतो आणि ती पोळी भाकरीबरोबर खाता येते आणि अतिशय चांगली पण लागते आणि जास्त दिवस टिकते पण। आता आपण सर्व पानं ती भाजून घेऊ। या पद्धतीने ही पानं छान अशी भाजून घ्यायची। आता आपली पानं चांगली भाजली गेली आहेत, ती जळायला नको, जळली तर मग ती चटणी जळकी लागेल। आता ही पानं थोडी गार होऊ द्यायची आणि त्यानंतर ती मिक्सरच्या भांड्यात टाकायची। ही चटणीसाठी लागणारं साहित्य म्हणजे कढीपत्त्याची पानं, थोडंसं तेल, दोन पळी तेल फक्त, लसणाची एक कांडी, थोडी साखर, लाल चटणी, हळद, हळद नाही टाकली तरी चालेल, आणि गरजेनुसार मीठ। आता आपण ही पानं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ। नॉर्मल तेल टाकायचं, त्याच्यात आता आपल्याला लाल चटणी टाकायची। तीन चार चमचे चटणी टाका, थोडीशी हळद, त्यानंतर दोन चमचे साखर, साखर टाकल्यामुळे गोड तिखट, अशा पद्धतीने ती चटणी लागत असते। लसणाची कांडी, एक काकळ्या त्याच्या, आणि मीठ, चार चमचे आपण चटणी घेतली म्हणून दोन चमचे तरी मीठ आपल्याला टाकावं लागेल। आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ। आपली चटणी तयार झाली असेल, कशी झाली ते पाहू। छान झाली बघा, अतिशय सुंदर अशी चटणी आपली तयार झालेली आहे। आता हिला वाटीत काढून घ्यायचं आहे। थोडं तेल टाकल्यामुळे तिला आपोआपच तेल सुटलेलं आहे, बारीक पण व्यवस्थित झालेली आहे। आवडली मग ही रेसिपी? सोपी आहे ना? एकदा अवश्य करून पहा आणि आपली कढीपत्त्याची चटणी कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा।